नमस्कार, मैं शमिका अग्रवालच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। खानदेशात मागील काही दिवसात ढगाळ वातावरण होतं, त्यात आता पुन्हा या आठवड्यात लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त करण्यात येते। त्यामुळे या भागातील कलिंगडाचे दर कमी झाल्याचं चित्र बाजारात दिसून आलंय। तसंच शेतकऱ्यांनी कलिंगड काढणीला वेग दिल्यानं बाजारातील आवक वाढली आहे। यामुळे दरांवरही याचा परिणाम झाला असून किलोमागे 1 ते 2 रुपयांची घसरण झाली आहे। तर किमान दर 4 रुपये असून कमाल दर 5.5 ते 6 रुपये प्रति किलो आहे। तसंच व्यापाऱ्यांकडून शेतमालाला जागेवरच किमान 4 रुपयांचा दर दिला जातोय। गेल्या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि त्यानंतर आता कडक उन्हामुळे पिकांवर संकट उभं राहिलंय। सातत्यानं होणाऱ्या वातावरणाच्या बदलानं शेतकरी संकटाचा सामना करतोय। यंदाच्या खरीपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग, ज्वारी पिकांचं अतुरात नुकसान झालंय। तर त्यापाठोपाठ आता तापमान वाढल्याचाही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागतोय। मुंबई इथल्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यात 10 एप्रिलपर्यंत कमाल तापमान 38 ते 42 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। या स्थितीत शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन करावं असा सल्लाही तज्ज्ञांनी दिलाय। तर काढणीला आलेल्या हरभरा आणि करडई पिकाची मळणी योग्यरित्या करून साठवणूक करावी, यासोबतच ऊसाच्या पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे। तसंच हळदीची काढणी, हळद उकडणं, वाळवणं, पॉलिश करणं ही कामं करून घ्यावीत असंही तज्ज्ञांनी सांगितलंय। साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेची आवक अंदाजापेक्षा 1 महिना अगोदर सुरू झाली आहे। यामुळे याचा फटका साखरेच्या दराला बसलाय। ब्राझीलची साखर बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानं दरात मोठी घसरण झाली आहे। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणारे भाव गेल्या 2 महिन्यांच्या तुलनेत निच्चांक पातळीवर आलेत। तर साखरेला 2700 ते 2750 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। आता तो दर 2600 रुपयांपर्यंत आलाय। राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना विदर्भाच्या काही भागात सकाळपासून झडा वाढल्यात। विदर्भातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात काही प्रमाणात उष्णतेची लाट आली आहे। तर या भागात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय। काल बुधवारी चंद्रपूर इथे उच्चांक 43.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे। यासोबतच मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबवत, अधिक अपडेटसाठी अग्रवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मेटाफेम हा ठिबक सिंचनासाठी सर्वोत्तम पर्याय का आहे? जगातली नंबर 1 कंपनी, इस्रायली तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिझाईन, वाजवी किंमत, तज्ञांचे मार्गदर्शन आणि असंख्य यशोगाथा, आणि म्हणूनच या सर्वांनी जगातलं सर्वोत्तम नेटाफिम ठिबक सिंचन निवडलं। तुम्ही कधी निवडताय? नंबर 1 ठिबक, नेटाफिम ठिबक। अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800 103 2000।